सर्वांचं स्वागत आहे. मी आज साबुदाण्याचे वडे तयार करणार आहे. ते उपासाला चालतात. आता नवरात्री ते उपास आहेत, त्याच्याकरता मी साबुदाण्याचे वडे करत आहे. त्याला लागणारं साहित्य: साबुदाणा, कढीपत्ता, बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तेल, उपासाचं मीठ, जिरं, काली मिरी, कोथिंबीर, आणखी मिरच्या, हा एवढं लागणारं साहित्य आहे. याला मिक्सीमध्ये बारीक करत आहे. हे बारीक केलेलं आहे कढीपत्ता. कढीपत्त्याला बारीक करते. आलू हातानेच बारीक करत आहे. आलू टाकते, आलू बटाटे, शेंगदाण्याचं कूट, तीन चम्मच मिरचीचं पेस्ट, जिरा, मिरची, काली मिरी, कोथिंबीर, याचं सगळं कूट तयार केलेलं आहे. स्वादनुसार मीठ, हे उपासाचं मीठ आहे. छान मिळवून झालेलं आहे. तेल गरम करायला तिथे तेल गरम करेपर्यंत हे गोळे तयार करते. गोळे तयार झालेले असले लवकर लवकर तयार होतात वडे. थोडं पाण्याचा हात लावते, वडे तयार करते. तेल टाकलेलं आहे. आपलं तेल
छान ब्राउन झालेले आहे. कडक पण झाले. छान ब्राउन झालेले आहे. कडक पहा साबुदाण्याचे वडे झटपट होतात.